राज्यातील तीव्र दुष्काळाकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना दुष्काळी मदत मिळवून देण्यासाठी प्रत्येक विभागात माजी मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींची समिती गठीत केली होती. ही समिती दुष्काळग्रस्त गावांची पाहणी करत असून विदर्भासाठी असलेल्या समितीने 13 मे पासून बुलढाण्यापासून आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली आहे. यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात समिती सदस्यांच्या उपस्थितीत एक बैठकही पार पडली. या बैठकीला जिल्हा काँग्रेसच्या सर्व विभागांचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये समितीच्या सदस्यांनी मार्गदर्शन करून दुष्काळी उपाययोजनांसाठी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करावा असे आवाहनही केले. या बैठकीनंतर माजी मंत्री विजय वट्टेडीवार, वसंतराव पुरके, आमदार रणजित कांबळे, नरेंद्र जगताप, राजेंद्र मुळक, अमित झनक, अतुल लोंढे, आमदार राहुल मोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ निरुपमा डांके यांच्याशी दुष्काळाबाबत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली. दरम्यान मुख्यमंत्री यांनी राज्यातील 22,000 गावे टँकरमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते व त्यासाठी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून दरवर्षी 5,000 कोटी याप्रमाणे आतापर्यंत तब्बल 25,000 कोटी रुपये खर्च केल्यानंतरही मुख्यमंत्र्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट फसल्याचा आरोप करीत 25,000 कोटी रुपये कुठे गेलेत याचा हिशेब सरकारने दिला पाहिजे अशी मागणी माजी मंत्री विजय वट्टेटवार यांनी BCCNशी बोलताना केली. हे बघा, विदर्भातल्या बुलढाण्यापासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ज्या आमदारांची समिती आणि ज्येष्ठ मंत्र्यांची समिती, ज्येष्ठ माजी मंत्री यांची समिती जी गठीत केली आहे त्या समितीचा आजचा दौरा आहे. या जिल्ह्याचं दुर्दैव असं आहे की आज मागील वर्षी कमी दुष्काळ असताना 70 कोटी रुपये रोजगार हमीवर खर्च झाले आणि यावर्षी मात्र आत्ता मेच्या 13 तारखेपर्यंत केवळ 4.5 कोटी रुपये खर्च झाले. याचाच अर्थ रोजगार हमीसाठी, कामासाठी आणि मजुरांना काम उपलब्ध करून देण्यासाठी हे सरकार अपयशी आहे. अपयशी झालं हे त्यामध्ये सिद्ध झालेलं आहे. अनेक लोकांचं स्थलांतरण होत आहे पाण्याअभावी आणि रोजगाराच्या अभावी, यालाही जबाबदार कोण आहे? गेल्या 20 वर्षामध्ये जेवढा दुष्काळ नव्हता तेवढा दुष्काळ या महाराष्ट्रामध्ये यावर्षी पडलेला आहे. 22 जिल्हे बाधित झालेले आहेत, 22 जिल्हे. आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही 5 वर्षामध्ये जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून 22,000 गावं आम्ही टँकर मुक्त करू, टंचाई मुक्त करू. काय कुठे गेलं यांचं ड्रीम प्रोजेक्ट? दरवर्षाला 5,000 कोटी रुपये जलयुक्त शिवारमध्ये खर्च केले गेले, मग पैसे कुठे गेलेत? 25,000 कोटी रुपये 5 वर्षाचे. याचाही हिशोब सरकारने दिला पाहिजे. ज्या परिस्थितीला शेतकरी झुंजतो आहे, सामान्य माणूस पाण्याच्यासाठी वणवण फिरतो आहे, याला जबाबदार कोण आहे? ही सगळी परिस्थिती पाहण्यासाठी म्हणून आजचा दौरा आम्ही आयोजित केला होता. पीक कर्जापासून तर पीक विम्यापर्यंत सर्व आढावा घेऊन उद्या विधानसभेमध्ये आणि सरकारच्या दरबारामध्ये किंवा जिल्हा स्तरावर आंदोलनाच्या माध्यमातून या प्रश्नाला न्याय देण्यासाठी ही समिती त्या संपूर्ण पाहणी करणार आहे आणि त्या संदर्भात संपूर्ण जिल्ह्याला किंवा विधानसभेत हे प्रश्न सरकारच्या पुढे उपस्थित करण्यासाठी म्हणून या समितीनं आज दौरा आयोजित केलेला. हे फडणवीस नाही आहे, हे फसणवीस आहे. केवळ टाईमपास करण्याशिवाय दुसरं काही काम नाही आणि दिशाभूल करायची, मीडियामध्ये काही वेगळं छापून आणायचं, प्रत्यक्षात कृती मात्र वेगळी. म्हणून ज्या ज्या सरपंचाशी चर्चा केली त्या गावातील परिस्थिती आत्ता आपण पाहिली तर CMनी दिलेले इंस्ट्रक्शन किती फॉलो झाले, त्या इंस्ट्रक्शनप्रमाणे कारवाई झाली का? तर ते शून्य आहे. केवळ बोलाची कडी, बोलाचा भात आणि दाखवायचं महाराष्ट्राला मी काही करतो आहे, पण प्रत्यक्षात काही शेतकऱ्यांसाठी करायचं नाही.